पुण्यातील प्रभाग क्रमांक 37 येथील नगरसेविका सौ रुपालीताई धावडे यांनी प्रभागातील महिलांसाठी अतोनात प्रयत्न करून महिला प्रवाशांची सोय करून दिली आहे. तेजस्वनी बस यावेळी सुरू करण्यात आली आहे. या बसचा अप्पर ते शिवाजीनगर असा 16 फेऱ्यांचा प्रवास असणार आहे. पुण्यामधल्या प्रभाग क्रमांक 37 मधल्या नगरसेविका रुपालीताई धावडे यांनी प्रभागातल्या महिलांसाठी अतोनात प्रयत्न करून महिलांसाठी खास बस सुरू केली आहे. यामुळे आता महिला प्रवाशांची सोय झाली आहे. वाढत्या अपघाताला आळा घालण्यास वेळोवेळी नागरिकांच्या संरक्षणाचे प्रश्न लक्षात घेता महानगरपालिकेमध्ये अनेकदा महिला बस प्रवाशांचा मुद्दा उचलून धरून बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी वेळोवेळी केली होती. हीच मागणी आता मान्य करण्यात आली असून PMTच्या सहकार्यानं ही महिलांसाठीची खास बस सेवा सुरू झाली आहे. आमच्या ह्या भागाच्या नगरसेविका रुपालीताई धावडे यांनी आत्ता इथून शिवाजीनगर अप्पर बस डेपो हा एरिया आहे, इथून ते शिवाजीनगरपर्यंत 2 बसेस महिलांसाठी सुरू केल्या तेजस्विनीच्या योजनेअंतर्गत, की ज्या फक्त महिलांसाठीच, या इथनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला पुणे शहरामध्ये कामासाठी जातात. त्यांची खूप मोठी सोय आमच्या नगरसेविकांनी धाडवेताईंनी केलेली, त्याबद्दल मी खरं तर त्यांचं अभिनंदन करेन. आमचे धावडे आणि बाकी सगळे उपस्थित, त्यांना पण मी हे करते की इथून महिलांची बस सुरू झालेली आहे, त्यांना सहकार्य करावं आणि जेंट्सनी त्याच्यामध्ये शिरू नये. शाळकरी मुली, विद्यार्थिनी तसंच व्यावसायिक महिला यांच्यासाठी ही सोय झाली आहे. तेजस्विनीच्या 2 बस या प्रभागातून आता जाणार आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी ही बस सेवा असल्याची प्रतिक्रिया यावेळी सर्वांनी दिली. आपल्या पर्वती भागातल्या जनतेच्या लाडक्या आमदार माधुरीताई मिसाळे यांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की या भागातले सर्व नगरसेवक एक चांगल्या दृष्टीने आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करतात. आणि त्याच भावनेने रुपालीताई धाडवेंनी अनेक वेळेला या भागात, अप्पर इंद्रनगर ह्या भागातल्या महिलांसाठी एक सक्षम, सुरक्षित आणि भरोशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असावी ह्याच्यावरती त्यांचा नेहमी भर असतो. या भागात खूप चढ हा जास्त भीषण चढ आहे, उतार तसाच आहे, त्याच्यामुळे इथे अपघात होण्याची खूप म्हणजे प्रॉबॅबिलिटी पण खूप जास्त असल्यामुळे त्यांचं नेहमी म्हणणं असतं की बाबा नवीन बस असाव्या किंवा चांगल्या कंडिशनमध्ये असणाऱ्या बस असाव्या. आणि त्या सतत पाठपुराव्याला मला असं वाटतं की PMPML च्या वतीने माझी जबाबदारी मी फक्त पूर्ण केली आहे की या भागात या 2 बसेस दिल्यात. ह्याचबरोबर येत्या काळामध्ये माधुरीताईंच्या नेतृत्वाखाली या भागातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी अजून सक्षम होईल, जास्तीत जास्त भरोशाची होईल ह्याच्यावरती आम्ही भर देऊ. बसेस ज्या वाढवायच्या असतील त्या वाढून या भागातल्या लोकांना आपण चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्याचा नक्की संकल्प आज ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही इथे करतो. या बसचं उद्घाटन PMPL चे संचालक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे आणि आमदार माधुरीताई मिसाळ तसंच बाबाशेठ मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला अप्पर भागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आजच्या 72व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त अप्पर डेपो ते शिवाजीनगर अशी महिलांची तेजस्विनी बस आपले PMPचे संचालक सिद्धार्थदादा शिरोळे तसेच आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या उद्घाटनाने हा कार्यक्रम पार पडला. मी या तेजस्विनी बसचा माझा प्रभाग सोडून बाकी इतरही ठिकाणी ज्या महिला प्रवास करतील त्या सर्वांना या बसचा फायदा होणार आहे. आणि या कार्यक्रमाला आमच्या पर्वती मतदारसंघाच्या अध्यक्षा अनिताताई दीक्षित तसेच आमच्या प्रभागातील सर्व महिला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन.